अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रकोप सुरू आहे, त्यात मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे। जामनेर शहरामध्ये देखील कोरोनाचा उद्रेक सुरूच असून मृत्यूचे प्रमाण वाढल्याने कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्या मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणारे सरण सध्या उपलब्ध होत नाही आहे। म्हणून जामनेर शहरातील डॉक्टर महाजन यांनी त्यांच्या शेतातील जळाऊ लाकडं कोविडमध्ये मृत्यू झालेल्यांच्या अंत्यविधीसाठी देऊ केले आहेत। हे शेतातील लाकडं जमा करण्यासाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांना क्रिकेट प्रेमींनी सहकार्य केले आहे। या सर्वांच्या सहकार्यातून जवळपास 5 ट्रॉले जळाऊ लाकडं गोळा केले असल्याची माहिती जामनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी दिली आहे। ह्या कोरोनामुळे झालेल्या कोविडच्या महामारीत नगरपालिकेवर कामाचा ताण तणाव ऑलरेडी खूप असताना नगरपालिकेचे CEO साहेब राहुल पाटील आणि त्यांच्या पूर्ण टीमकडनं जी मेहनत घेतली जात आहे प्रसार आणि प्रचार रोखण्याकरता, ती खरोखर प्रशंसनीय आहे। त्यातच 2-3 दिवसांपूर्वी पेपरमध्ये वाचताना जळाऊ लाकडाची कमतरता भासत आहे असं जाणवलं होतं, आणि माझ्या वडिलांनी आणि आम्ही आमच्या शेतातले जे जळाऊ लाकड आहे ते त्यांना एक छोटीशी मदत म्हणून देऊ केली आहे, आणि तेवढं सहकार्य त्यांना करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे। आज महाराष्ट्र दिनानिमित्त, कामगार दिनानिमित्त आज सर्व मित्रपरिवारांनी इथं जमलो आहोत। फक्त हे याच्यासाठी की डॉक्टर महाजन यांच्या शेतात आम्ही आलो आहे लाकडं जमा करायसाठी। अंत्यविधीसाठी जे लाकडं लागतात ते लाकडं आम्ही जमा करतो आहे नगरपालिकेच्या सहकार्याने। आमचं मित्रपरिवार पण इथं सोबत आहे, आम्ही सगळेजण सहकार्य करतो आहे। मी सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही तरुण पिढीने पुढे या आणि मदतीचा हात द्यावा। सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर कोरोनाचा प्रसार खूप वेगाने वाढतो आहे, आणि त्यासोबतच जी डेथची संख्या आहे, मृत्यू जे होत आहेत त्याची संख्या देखील सध्या वाढत चालली आहे। आणि आजच्या दिवशी महाराष्ट्र दिनाचं आणि कामगार दिनाचं औचित्य साधून आज जामनेर शहरातील डॉक्टर जयंत महाजन हे जे आहेत त्यांचं जे शेत आहे तर त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये जे लाकडं आहेत जळाऊ लाकडं आहेत ते स्मशानभूमीतील ज्या रुग्णांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अशांसाठी देऊ केलेला आहे, आणि नगरपालिका एक मोठं सहकार्य त्यांचं मिळालेलं आहे। आणि यासोबतच जामनेर शहरातील जो क्रिकेट मित्रपरिवार जो आहे यांनी देखील त्यांचं सहकार्य आम्हाला दिलेलं आहे, त्याबद्दल मी डॉक्टर जयंत महाजन आणि आमचे क्रिकेट मित्रपरिवार यांचा आभार मानतो। असं सहकार्य प्रत्येक नागरिकांनी प्रशासनाला करावं असं मी नागरिकांना आवाहन करतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।